तुम्ही राज्य सरकारनं तुमची जर पुढची टिकवण्यासाठी जेवढे तुम्ही प्रयत्न करता तेवढे प्रयत्न तर आमच्या शेतकऱ्यासाठी केला असता तर आमचा शेतकरी आज सबल झाला असता. आज पहाटेच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळं आमचं होतं नव्हतं ते सारं पीक तर गेलं, वावरातली मातीसुद्धा वाहून गेली. पुढील यावर्षीचा हंगाम तर गेला पण पुढील हंगामसुद्धा आम्हाला त्यातून उत्पन्न मिळण्याची आम्हाला शाश्वती नाही. या पावसामुळं आमचं अतोनात नुकसान झालं, आमचा संसाराचा गाडा कसा चालावा हा आमचा समोर मोठा प्रश्न आहे. तरी शासनाला माझी विनंती आहे, विमा तर द्यावाच पण आम्हाला या असलेलं पीक करसुद्धा माफ करावं. तुम्ही राज्य सरकारनं तुमची जर पुढची टिकवण्यासाठी जेवढे तुम्ही प्रयत्न करता तेवढे प्रयत्न तर आमच्या शेतकऱ्यासाठी केला असता तर आमचा शेतकरी आज सबल झाला असता.